संजूच्या मोबाईलवरून शंतनूला मेसेज केला की बाहेर भेट, आज बघतोस तुला. शंतनू भडकला, बाहेर जाऊन उभा राहिला. संजू तिथे गेल्यानंतर दोघांची चांगली झुंपली आणि मी ना संजूच्या मोबाईलवरून मेसेज डिलीट करून टाकला होता. त्याला पत्ताच नाही शंतनू त्याच्यावर का भडकलाय. अरे बापरे. आणि हे सगळं होत असताना तू काय करत होतास? नुसतं बघत होतास म्हणजे काय? नुसतं बघत नव्हतो, मजा घेत होतो. आमलेच गंमत होती रे. नंतर मीच जाऊन सांगून टाकलं की मी मेसेज केला होता. तुला टू मच आहे, खरंच खरंच टू मच. हा सेम प्रँक चैतन्य माझ्या बरोबर करत असेल का? हा हा, त्यानेच मिसेस सलीमच्या फोनवर मेसेजेस केले असतील. तोच असेल. पण मिसेस सली इतक्या स्ट्रेंज का वागतायत? काय अस्मिताई, झाला की नाही नाश्ता? का तू बनवणार होतास का मला? नाही, तू आळशी आहेस हे मला माहिती होत, पण इतकी आळशी की आता स्वतःच्या हाताने खाणारही नाही आहेस. असा संपलंय माझं सगळं. चला, त्यामुळे तू स्वतःच्या हाताने खायला तरी शिकली. डॅड, आता तुम्ही पण याला सामील झालात. जाऊ दे, मी कॉफी माझ्या रूम मध्ये जाऊनच घेते. सर आता ऐक ना, घरातल्या या चिडवाचिडीमुळे वातावरण कसं अगदी आनंददायी आहे. अहो, आमची अस्मिता म्हणजे रागाने फुगलेला फुगा आहे, सारखी उडतच असते हवेत. गुड वाईब्स कॅफे. अर्जुन सरांना मनातलं सांगण्यासाठी ही जागा चांगली असेल का? आधी नीट बघून खात्री करून घ्यायला हवी. पण आता काय कारण सांगून घराबाहेर निघू? सायली, हा अगं तू ये ना नाश्ता करायला. बस नाही बाबा, नको, मला बाजारात जायचंय भाज्या आणायचं. चालली ती. अहो असं काय करताय? कालच मी 4 दिवसांच्या भाज्या आणल्या ना, तुम्हीच मला बाजारात पाठवलं होतं ना. हो हो, पण मला ना इतर पण काही सामान आणायचंय बाजारातून. पूर्णाजी, तुमच्या खोलीचे पडदे बदलायचे आहेत ना, मी कापड घेऊन येते, मग आपण शिवून घेऊ. अगं तू बरी आहेस ना? अगं आता दिवाळीच्या अगोदर तर बदलले ना आपण पडदे. मिसेस सलींना काहीतरी करून बाहेर पडायचं, पण का? हा, मला चादरी पण आणायच्या आहेत. चादरी घ्यायची. मी आलेच पटकन जाऊ. आलेच. हा बोल तन्वी. सकाळी सकाळी कॉल केलायस, माझं राशी भविष्य सांगायला कॉल केलास की काय? आता मी काय सांगणार आहे, तूच मला तिथलं अपडेट दे. अपडेट दुसरं काही नाही, सायली उगाच माझ्या पुढे पुढे करत होती. मला म्हणत होती, अस्मिताताई पनवेल मधले सगळे कॅफेज तुम्हाला माहिती असतील ना, तुम्ही आणि सचिन भाऊजी जाता, असा तुमचा एखादा आवडता कॅफे सांगा ना. बरं, तू काय उत्तर दिलंस तिला? मी तो गुड वाईब्स कॅफे आहे ना एमके रोडवरचा, त्याबद्दल सांगितलं तिला. ए, त्या कॅफेचं नाव तेच आहे ना का चेंज झालंय ग? हॅलो तन्वी. हा अगं सांग ना मला, तेच नाव आहे का चेंज झालंय? मला काय माहित आता. बरं जाऊ दे, मी फोन ठेवते. बरं ऐक ऐक ऐक, सायली जर लगेच बाहेर पडली तर मला कळवशील, म्हणजे मला मेसेज कर. हो करेन की, पण का? ठेवते मी फोन. बाय 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 बाय. अरे ठेवला. ही मुलगी ना नेहमी कोड्यातच बोलत असते. सायली कॅफेची चौकशी का करत असेल? त्या गुड वाईब्स कॅफे मध्ये जायला हवं आणि आयत्या वेळेला वापरता येईल असं काहीतरी प्लॅन करायला हवं.